राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध आणि 2 दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता, मात्र वीकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर रायगड जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केल्याचं इथं पाहायला मिळालं। ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनधिकृत रीत्या दुकान उघडणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे। जांभळी नाका परिसरामध्ये गजबजलेल्या भाजी मार्केटमध्ये अनेक विक्रेत्यांनी मास्क लावले नव्हते, त्याशिवाय परवानगी न घेता दुकानं उघडली होती। भुसावळ पोलिसांनी बंद न पाळणाऱ्या 2 दुकानांवर दंडात्मक कारवाई केली आहे। जनता टीव्ही टॉवर आणि मनीष मॉल ही 2 दुकानं शटर बंद करून सुरू होती, त्यांच्याकडून 5,000 दंड वसूल करण्यात आलाय। वाशिममध्ये विनापरवाना कोविड सेंटर चालवणाऱ्या नवजीवन हॉस्पिटलवर जिल्हा शल्य चिकित्सकांनी धडक कारवाई केली। जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे, त्यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये बेड नसल्यानं रुग्ण खासगी रुग्णालयात धाव घेत आहेत। अशा परिस्थितीमध्ये परवाना नसतानाही शहरातील नवजीवन हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णावर उपचार सुरू होते। बारामती शहर आणि तालुक्यामध्ये सध्या कोरोनाचा ग्राफ झपाट्यानं वाढतोय, मात्र संक्रमण झालेल्या रुग्णांना बेड मिळत नसल्यानं रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत। सध्या सिल्वर जुबली या सरकारी हॉस्पिटलमध्ये बेडची क्षमता 92 असताना या ठिकाणी जवळपास 192 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत। बीडच्या जिल्हा कारागृहात 28 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आले, त्यामुळे जेल प्रशासनाची तारांबळ उडाली आहे। तर जिल्हा कारागृहामध्ये 161 कैद्यांची क्षमता आहे, मात्र कारागृहात 297 कैदी आहे, त्यामुळे इतर कैद्यांनाही लागण होण्याची शक्यता आहे। बारामती तालुक्यातील डोरलेवाडी गावातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येत गाव 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये फक्त दवाखाना आणि मेडिकल सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे।